संगमनेरमध्ये हजारो डाळिंबाच्या झाडांवर शेतकऱ्याने ट्रॅक्टर फिरवला असून आता या निमित्ताने डाळिंब उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये आल्याचे चित्र बघायला मिळत आहे. संगमनेर तालुक्यातील साकूर येथे नापिकीला कंटाळून 2 एकर डाळिंबाच्या शेतीवर शेतकऱ्याने ट्रॅक्टर फिरवला असून अन्य शेतकरी देखील आपल्या बागा काढण्याच्या तयारीमध्ये आहेत. लाखो रुपयांचा डाळिंबाला खर्च करून शेतकरी कर्जबाजारी होत असल्याने टोकाचा निर्णय संगमनेर तालुक्यातील शेतकरी घेतोय. डाळिंब पिकावर ट्रॅक्टर चालवत मुळापासूनच झाडे काढून टाकत आहेत. रोग काय आटोक्यात आहे ना, त्याच्यानंतर अवकाळी पावसांनी बी नुकसानी भरपूर झालेले, मग त्याला नाही इलाजामुळे काढून राहिले. किती एकर बाग काढून राहिले? आता साधारण 2 एकर काढलंय आतापर्यंत. किती झाडे, किती नुकसान शेतकऱ्यांचं झालं मला सविस्तर सांगा. आता हाई असं आहे झालेलं नुकसान. किती मजूर या ठिकाणी आता काढण्यासाठी लावले मजूर? आता ट्रॅक्टर आहे ना आणि 2 माणसं अजून सरपंच काढणार ते दुसरे येणार आहे उद्या. सरकार काय मागणी? मागणी काय आता सरकारच्या मनावर येते. तुमचं नाव सांगा? माझं नाव इसाक करीम शेख.